नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षण शिक्षणवेदी या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत तर टेट एक्झाममध्ये किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये महत्त्वाचं ठरणारं मराठी व्याकरण आणि यातील महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे म्हणी तर याआधीही एक व्हिडिओ मी म्हणीवर बनवलेला आहे हा दुसरा व्हिडिओ आहे अशाच प्रमाणे आपण हे पूर्ण म्हणी कवर करून घेणार आहोत तर बघा जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया शिक्षक पात्रता परीक्षा असो किंवा शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणींची परीक्षा असो ह्या दोन्हीही परीक्षेमध्ये तुम्हाला उपयोगी ठरणारा असा हा भाग आहे तर प्रत्येक व्हिडिओमध्ये पन्नास पन्नास असं करून मी पूर्ण म्हणे कवर करून घेणार आहे जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चर सुरुवात करूया बघा पहिली महन आहे आधीच तारे आणि त्यात शिरले वारे त्याचा अर्थ काय अर्थासही दिलेला आहे बघा आधीच मरकट आणि त्यात त्यांनी त्या मद्यपान करावे तशी होणे किंवा तशी परिस्थिती होणे म्हणजे आधीच तारे आणि त्यात शिरले वारे त्यानंतर तुझी दुसरी मन आहे आयत्या बिळात नागोबा त्याचा अर्थ असा होतो की दुसऱ्या माणसाने स्वतःसाठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेणे त्यानंतर तिसरी मन पहा आपला हात जगन्नाथ तर याचा अर्थ होतो या मनीचा तर आपल्याच हाताने एखादी गोष्ट भरपूर घेत राहते त्याला म्हणतात आपला हात जगन्नाथ त्यानंतरची चौथी म्हण आहे आईची आईच्या जीवावर बायजी उदार तर या मनीचा अर्थ आहे दुसऱ्याचा पैसा खर्च करून ओदार्य दाखविणे त्यालाच म्हणतात आईचीच्या जीवावर बायजी उदार त्यानंतरचा पुढचा प्रयोग बघा मोहन तर आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार तर या म्हणीचा अर्थ आहे जे मुळातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ आहे त्यालाच अडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार असे म्हण होते आकारे रंगती चेष्टा या म्हणीचा अर्थ आहे बाह्य लक्षणावरून स्वभाव स्पष्ट समजणे म्हणून म्हणतात आकारे रंगती चेष्टा त्यानंतर सातवी म्हण बघा आगीतून उठून फुपाट्यात पडणे तर या म्हणीचा अर्थ आहे संकटातून बाहेर पडून दुसऱ्या मोठ्या संकटात सापडणे त्यानंतरचे बघा म्हण आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी या म्हणीचा अर्थ आहे गरज असलेल्या माणसाला मदत न करता भलतीकडेच मदत करणे त्याला म्हणतात आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी त्यानंतरचे बघा मोहन आवळा देऊन कोहळा काढणे या म्हणीचा अर्थ आहे दुसऱ्यासाठी थोडेसे काहीतरी करून त्याच्या बदल्यात स्वतःचा भरपूर फायदा करून घेणे त्याला म्हणतात आवळा देऊन कोहळा काढणे त्यानंतर बघा आधी जाते बुद्धी मग जाते लक्ष्मी या म्हणीचा अर्थ आहे आधी आचरण बिघडते नंतर वाईट दशा प्राप्त होते त्याला म्हणतात आधी जाते बुद्धी मग जाते लक्ष्मी त्यानंतरची म्हण बघा आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कारटे या म्हणीचा अर्थ आहे जे आपले आहे ते चांगले दुसऱ्याचे आहे ते वाईट अशी प्रवृत्ती म्हणजे आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कारटे त्यानंतरची बघा मन आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला या म्हणीचा अर्थ आहे ज्या देशाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो सॉरी दोषाबद्दल आहे इथे ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तो दोष आपल्या ठिकाणी असणे म्हणजे आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला इथे दोष आहे त्यानंतरची म्हण बघा आपली पाठ आपणास दिसत नाही या म्हणीचा अर्थ आहे स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही त्यानंतरची म्हण बघा आजामेला नातू झाला या म्हणीचा अर्थ आहे एखादी नुकसान झाले असता त्याचवेळी दुसरी फायद्याची गोष्ट घडणे म्हणजे आजामेला नातू झाला त्यानंतरचे बघा म्हण आपलाच पोळीवर तूप ओढणे म्हणजे फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे म्हणजे आपल्याच पोळीवर तूप ओढणे त्यानंतरची म्हण बघा आलिया भोगासी असावे सादर या म्हणीचा अर्थ आहे तक्रार व कुरबूर न करता जे वाट्याला आले ते स्वीकारणे म्हणजे आलिया भोगासी असावे सादर त्यानंतरची म्हण बघा आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास या म्हणीचा अर्थ आहे मुळात अळशी असलेल्या व्यक्तीस त्याच्या आळशीपणा अनुकूल पोषक अशी परिस्थिती निर्माण होणे म्हणजे आधीच उल्हास त्यास फाल्गुन मास <निर्मास्याथ> त्यानंतर बघा आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे तर या म्हणीचा अर्थ होतो एका निश्चित गोष्टी बरोबर अनपेक्षितपणे दुसरी एखादी गोष्ट मिळवणे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे त्यानंतरची म्हण पहा आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते या म्हणीचा अर्थ आहे एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा म्हणजे आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते त्यानंतरचा बघा म्हण आंधळ्या भैऱ्याची गाठ तर या म्हणीचा अर्थ आहे एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांनी एकत्र येणे म्हणजे आंधळ्या भैऱ्याची गाठ त्यानंतरची म्हण बघा आत्या बाईला जर मिशा असत्या तर या म्हणीचा अर्थ आहे काल्पनिक गोष्टी गृहीत धरून त्या आधारे पुढील विचार करणे त्यानंतरची म्हण पहा आधी पोटोबा मग विठोबा या म्हणीचा अर्थ आहे आधी स्वार्थ मग परमार्थ त्यानंतरचं बघा म्हण आपलेच दात आणि आपलेच ओठ तर या म्हणीचा अर्थ आहे आपल्याच माणसाने केलेल्या चुका लोकात स्पष्ट करून दाखविता येत नाहीत त्यानंतरची म्हण पहा आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकून तर या म्हणीचा अर्थ आहे आपले नुकसान झाले तरी चालेल पण दुसऱ्याचे चांगले होऊ न देणे यालाच म्हणतात आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकून त्यानंतरचे बघा म्हण आधानातले रडतात व सुपातले हसतात तर या मना म्हणीचा अर्थ आहे स्वतः संकटात असतानाही दुसऱ्याचे दुःख पाहून हसू येते त्यानंतरची बघा म्हण आई जेऊ घाली ना बाप भीक मागू देईना या म्हणीचा अर्थ आहे दोन्ही बाजूनी कोंड मारा असा होतो तर बघा सत्तावीसवी म्हण आहे इकडे आड तिकडे विहीर तर या म्हणीचा अर्थ आहे दोन्ही बाजूनी सारखीच अडचणीची स्थिती असणे त्यालाच आपण म्हणतो इकडे आड आणि तिकडे विहीर त्यानंतरची बघा मन इच्छलेले जर घडले ते तर भिक्षुकही राजे होते या म्हणीचा अर्थ आहे इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते त्यानंतरची मन आहे उचलेली जीभ लावली टाळ्याला तर या म्हणीचा अर्थ आहे विचार न करता बोलणे त्यानंतरची म्हण बघा उतावळा नवरा गुडघ्याला बाशिम या म्हणीचा अर्थ आहे प्रसंगी हास्यास्पद ठरेल अशा प्रकारचा उतावळीपणा दाखविणे असा होतो तर बघा त्यानंतरची मन आहे उथळ पाण्याला खळखळाट खड़, फार तर या म्हणीचा अर्थ आहे थोड्या ज्ञानाचा गुणाचा खूप गाजावाजा करणे त्यानंतरची म्हण बघा उडत्या पाखरांचे पिसे मोजणे तर या म्हणीचा अर्थ आहे अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे असा होतो तर बघा त्यानंतरची मन आहे उठता लाट बसता बुक्की या म्हणीचा अर्थ आहे एखाद्याच्या प्रत्येक कृतीबद्दल काही ना काही निमित्त काढून त्याला शिक्षा देत राहणे त्यालाच म्हणतात उठता लाट बुक्की त्यानंतरची म्हण आहे उराचे खुराडे आणि चुलीचे तुंतुणे तर या म्हणीचा अर्थ आहे अतिशय हलाखीची स्थिती त्यानंतरची म्हण पहा उचल पता पत्रावळी म्हणाले जेवणारे किती म्हणजे जेवणारे किती सॉरी उचल पत्रावळी म्हणजे जेवणारे किती या म्हणीचा अर्थ आहे जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्या चौकशा करणे त्याचाच अर्थ आहे किंवा त्याच्याच अर्थाची म्हण आहे उचल पत्रावळी म्हणजे जेवणारे किती तर त्यानंतरची म्हण आहे उभ्याने यावे आणि ओनव्याने जावे तर या म्हणीचा अर्थ आहे येते वेळी ताट मानेने यावे आणि जातेवेळी खाली मान घालून जाणे त्यानंतरची म्हण आहे उकळा डोके घातल्यावर मुसळाला कोण घे घाबरतो घाबरतो आहेत एकदा संकटाला तोंड द्यायची तयारी असेल तर संकटे लहान असोत की मोठी न घाबरता त्यांना तोंड देता येत घाबरतो त्यानंतरची म्हण पहा उधाराचे पोते सव्वा हा तरी ते तर या म्हणीचा अर्थ आहे माल उदार घेणाराचे घेणाराचे वजन मा भाव इत्यादीमध्ये नेहमी नुकसान होते त्यानंतरची मन बघा उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी या म्हणीचा अर्थ आहे उद्योगी माणसाला वैभव प्राप्त होते त्यानंतरची मन पा उंदराला मांजर साक्षी त्या म्हणीचा अर्थ आहे एकमेकाच्या हितसंबंधाचे रक्षण करण्यासाठी एकमेकांचे समर्थन करणे त्यानंतरची पहा उंबर पिकले आणि नडगीचे डोळे आले या म्हणीचा अर्थ आहे फायद्याची वेळ येणे पण लाभ न घेता येणे त्यानंतरची आहे म्हण उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी तर या म्हणीचा अर्थ आहे प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो त्यानंतरची पा उंबर फोडून केंबर काढणे तर या म्हणीचा अर्थ आहे लहानसा कामाचा अभिमान धरून मोठ्या गोष्टीचा विध्वंस करणे त्यानंतरची म्हण पहा ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खाऊ नये तर या मनीचा अर्थ आहे कोणत्याही गोष्टीचा प्रमाणाबाहेर गैरफायदा घेऊ नये त्यानंतरची मनपा एक ना धड भाराभर चिंद्या या मनीचा अर्थ आहे अनेक कामे हाती घेणे व परिणामी सगळीच कामे अपुरी राहणे त्यानंतरची म्हणपा एका माळेचे म्हणी या म्हणीचा अर्थ आहे सगळेच सारखे त्यानंतरची म्हणपा एका हाताने टाळी वाजत नाही या म्हणीचा अर्थ आहे दोघांच्या भांडणात दोघांचाही दोष असतो त्यानंतरची म्हण पा एका म्यान्या मनी, दो दो दोन तलवारी या म्हणीचा अर्थ आहे दोन तेजस्वी माणसे गुन्ह्या गोविंदाने एकत्र नांदू शकत नाहीत त्यानंतरची म्हण पा एकाची जळती दाढी दुसरा त्यावर पेटवी पाहतो विडी या म्हणीचा अर्थ आहे दुसऱ्याच्या अडचणीतून स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे त्यानंतरची म्हण पहा एकाने गाय मारले म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये या म्हणीचा अर्थ आहे दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टीकडे बोट दाखवून आपण लहानशी वाईट गोष्ट करू नये अशा प्रकारे आपण इथे पन्नास म्हणी पाहिलेल्या आहे राहिलेल्या म्हणी मी पुढच्या लेक्चरमध्ये कवर करून घेत आहे अशाच प्रकारे आपण हे मनीचं सिरीज किंवा लेक्चरची सिरीज चालू ठेवणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद